हरिओम श्री राम अंबद नाथ संवेद मी मोडांवीरा मिलिंद सिंह परब चारकोप उपासना केंद्र कांदिवली. मी 1998 पासून बापूंकडे येते. आपल्याला बापूंचे अनेक अनुभव येत असतात. अनुभव म्हणजे हे आपल्यासाठी अनुभव नसतात, ते बापूंचं आपल्यावरती असलेलं प्रेम घट्ट नातं असतं. मार्च 2018, त्या दिवशी मला नीट तारीख आठवत नाही, मी त्या दिवशी संध्याकाळी माझ्या मुलाला गौरवला शाळेतून आणलं. तो तेव्हा 3rd स्टँडर्डमध्ये होता. आणल्यानंतर तो फ्रेश झाला, त्याला खायला दिलं, त्याचा होमवर्क घेतला आणि दिवाबत्ती करून मी जेवणाला लागले. तेवढ्यात माझे मिस्टर मिलिंद सिंह हे ऑफिसमधून आले घरी. मला म्हणाले, मला लवकर जेवायला दे, मला ऑफिसचं का जेवून मला ऑफिसचं काम करायचं आहे. तर मी पटकन जेवणाला लागले, कुकर लावला डाळ भाताचा आणि मायक्रोवेवमध्ये चहा गरम करायला ठेवली. आणि एका बाजूला मी भेंडी कापत होती. माझं किचन रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे, म्हणजे मेन प्लॅटफॉर्म आणि त्याच्यासमोर सर्विंग प्लॅटफॉर्म असतो. मी सर्विंग प्लॅटफॉर्मवर भेंडी कापत होती, माझी पाठ मेन प्लॅटफॉर्मकडे होती. भेंडी कापत असताना कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. म्हटलं आणखीन अजून 1 शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंदच करणार होते. तेवढ्यात खूप मोठा आवाज झाला, मीही कान बंद करून घेतले. आणि जस्ट मला वाटलं की मायक्रोवेवचा काही प्रॉब्लेम झाला, ब्लास्ट झाला, म्हणून मी बघितलं तर नाही. मी पटकन मायक्रोवेवचं बटन बंद केलं आणि वळले आणि मी एकदम शॉक झाले की कुकर पूर्ण फुटलेला होता आणि माझी जी शेगडी आहे ना, त्याचं टॉप हे ग्लासचं होतं. सगळ्या किचनभर प्लॅटफॉर्मवर, सर्विंग प्लॅटफॉर्मवर सगळीकडे काचाच काचा होत्या. कुकरचं झाकण सिंकमध्ये पडलं होतं आणि शिटी उडून किचनची आपली खिडकी असते त्याची काच फुटलेली होती आणि त्याच्या पूर्ण डाळ भात पूर्ण सिलिंगवर उडालेला होता. ते बघून मीच थोडी गरगरायला लागलेली. म्हटलं त्या आवाजाने मिस्टर आणि माझा मुलगा धावत आले की काय झालं ते बघून पण तेही घाबरलेले. ते त्यांनी म्हटलं तुला काही लागलं नाही आहे ना? मी म्हटलं नाही, मला काहीच लागलं नाही. मी माझ्या चेहऱ्यावर मानेवर हातावर पूर्ण हात फिरवला की मला कुठे काही लागलं नाही आहे ना. तर म्हटलं नाही, मी थोडा वेळ ना हॉलमध्ये जाऊन बसले. माझ्या मुलाने गौरवने मला पाणी आणून दिलं. मी पाणी पिता पिता बघितलं तर त्या शेगडीच्या काचा ज्या होत्या त्या पूर्ण हॉलमध्येही आलेल्या होत्या. किचनचे आपले वरचे जे स्टोरेज असतात तेही त्या आवाजाने त्याचे दरवाजे उघडलेले होते. मी उठली, पाणी प्याले, थोडं रिलॅक्स झाल्यावर उठली, बापूंना नमस्कार केला, उदी लावली आणि मला पूर्ण रडायलाच येत होतं. मी म्हटलं त्यावेळेला जर का माझा मुलगा, तो 8 वर्षाचा आहे, तोही समजा किचनमध्ये असता तर काय झालं असतं त्याच्या बाबतीत. म्हटलं नाही, पण त्यावेळेला ना तोही बेडरूममध्ये अभ्यास करत होता. नॉर्मली मुलांना अभ्यासाला बसवलं की दर 1 मिनिटाने उठून येतात, आई काहीतरी डिफिकल्टी आली, आई पाणी पाहिजे, बिस्किट पाहिजे, चॉकलेट पाहिजे, असं हाही करत होता. पण त्यावेळेला काय बापूंनी त्याला बुद्धी दिलेली की तो बेडरूममध्ये अभ्यास करत होता आणि मिस्टरही ऑफिसमधून आल्यामुळे ते बाथरूममध्ये फ्रेश होत होते. म्हणजे आमच्या तिघांभोवती पण बापूंनी ना एक सुरक्षा कवच बनवून ठेवलेलं. त्या मेन प्लॅटफॉर्म आणि सर्विंग प्लॅटफॉर्म याच्यामध्ये साधारण 2.5 फुटाचंच अंतर असेल, पण मला ना बापूंनी एक भाताचं शीत किंवा ती काचही मला लागू दिली नव्हती. की आपल्याला सुई टोचल्यावर पण जेवढी जखम होते, रक्त येतं ना, तेवढंही आलं नव्हतं. त्यानंतर मी आणि मिस्टरांनी पूर्ण किचन वगैरे सगळं क्लीन केला. शेगडीचा पाईप काढायचा होता, कारण मग तर शेगडी उचलून बाहेर फ्लॅटच्या बाहेर जे आपलं कॉमन पॅसेज असतं, मी म्हटलं तिकडे आपण नेऊन ठेवले. पण मिस्टरांना ते काय काढता येत नव्हतं, तर त्यांनी वॉचमनला बोलावलं. वॉचमन घरी आल्यानंतर तो म्हणतो की त्याला हे जेव्हा सगळं कळलं ना, तेव्हा तो म्हणाला की भाभी ये आपके घर पे हुआ है, इतना जोर का आवाज आया ना कि मैं भी डर के मारे सोसाइटी के बाहर भाग गया. जो रोड पे लोग चल रहे थे ना वो भी डर के एक जगह पे रुक गए कि किधर कुछ तो भयंकर हुआ है. हे म्हटलं सगळं ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन पण. मी म्हटलं केवढा मोठा आवाज झाला असेल हा. मी घरात होते पण मी 12व्या माळ्यावर राहते आणि खाली हा एवढा, म्हणजे तो वॉचमनही घाबरला. रस
मी म्हटलं ठीक आहे, पण बापूंनी आपल्याला ह्याच्यातून सगळं तारलंय अक्षरशः. ते सगळं क्लीन केल्यानंतर त्या दिवशी तर काय जेवण माझ्या घरी शिजलंच नाही, शक्यच नव्हतं. ते मी हॉटेलमधून जेवण मागवलं, कसं बसं जेवली, पण माझ्या डोळ्यासमोर ना ते सारखं चित्र येत होतं. मला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. माझ्या शेजारीच डॉक्टर तेंडुलकर राहतात, त्यांना मी बोलवलं. ते आले, त्यांनी म्हणाले की थोडंसं बी पी वाढलंय, काही काळजी करू नका, मी एक गोळी देतो, तुम्ही शांत झोपाल. तेव्हा त्यांची मुलगीही होती बरोबर, ती म्हणाली काकी खरंच खूप मोठा आवाज झालेला, आणि आम्ही खिडक्या उघडून बघितलं पण की कुठे खाली रस्त्यावर काय झालं का, पण हे तुमच्या घरात झालंय हे माहितीच नाही आम्हाला. म्हटलं ठीक आहे, मला रात्री शांत झोप लागली. सकाळी नाश्ता वगैरे त्यांच्याच घरातून, चहा त्यांच्या घरातून आला. सगळ्यांना सोसायटीमध्ये सगळ्यांनाही खबर पोचलेली की आमच्या घरात कुकर फुटलेला आहे म्हणून. आणि त्यानंतर सगळ्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली की तुला कुठे काय लागलं नाही, काही मदत हवी असेल तर सांग. मी म्हटलं नाही. काही काही मैत्रिणी घरी पण आल्या, आणि तेव्हा त्यांनी त्या पॅसेजमध्ये माझी शेगडी बघितली. म्हणजे ज्या बर्नरवर मी कुकर ठेवला होता ना, ते कुकर फुटल्यानंतर ती साईड पूर्ण बेंड झाली होती. त्या म्हणाल्या कसं काय गं, हे आपलं किचन कसं आहे, तू एवढ्या जवळ उभी होतीस पण तुला काहीच झालं नाही. म्हणतात ही देवाची कृपा. मी म्हणते ही नाही, ही माझ्या बापूंची कृपा, ही माझ्या डॅडची कृपा आहे की माझ्या भोवती त्यांनी कसं मला, माझ्यावर प्रेम आहे त्यांचं, त्यांनी मला कसं अगदी अलगद व्यवस्थित कर ठेवलंय. मी तेच म्हणते की बापू आपल्याला नेहमी म्हणत असतात की मी तुला कधीच टाकणार नाही. बापू असं नाही म्हणत की मी तुम्हाला टाकणार नाही. तुला हे वर्ड फक्त हा आई मुलगा मुलगी आई वडिलांचं नातं असतं त्याच्यातच हे एकेरी वर्ड्स यूज करतात. मी तर एवढंच सांगेन की आपला हात बापूंनी घट्ट पकडलेला आहे, तो कधीच सैल होऊ नको दे. ती पकड आहे ना दिवसेंदिवस आपल्या भक्तीने बापूंवरच्या प्रेमाने ना ती आपण पकड घट्ट करायची आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद.